नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या ताप्याकडे पाठ करत दाखवले काले झेंडे। सकल मराठा समाजाची भुजबळ गोबॅकची जोरदार घोषणाबाजी। मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा सोमठाण देश या गावात नुकसानग्रस्त भागाचा पाहणीसाठी दाखल झाला असता यावेळी येथील गावातील मराठा आंदोलकांनी पाठ करत काले झेंडे देखील आंदोलकांनी दाखवले आहेत। गाड्यांचा ताफा चालला असता तेव्हा मूठ आवलून भुजबळ गोबॅक अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना आता सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत असून छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू घेत मराठा समाजाच्या रोष वळवून घेतल्याने भुजबळ यांना हा रोष सहन करावा लागत आहे। छगन भुजबळ मंत्रीपद असताना आमच्या गावामध्ये आले असताना आम्ही त्यांचा निषेध केला असून पूर्ण गाव बंद करून सगळी दुकाने बंद करून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले असून पाठ त्यांना जात असताना त्यांचा ताफा जात असताना आम्ही त्यांना पाठ दाखवून त्यांचा आम्ही निषेध केला आहे। कारण आम्हाला मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध केला असताना आमच्या मराठा बांधवांच्या ज्या भावना दुखवल्या ज्या महाराष्ट्रभर जे आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनाला विरोध करणारा जे कोणी असेल ते छगन भुजबळ असून त्यांनी आमच्या गावामध्ये जो आज प्रवेश केलेला आहे यामुळे आमचं महाराष्ट्रभर आमच्या गावामध्ये गावाविषयी लोकांच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण झाली असून म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी आमच्या बांधवांनी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला संधी दिली आहे की हे आंदोलन जे आपलं चालू आहे त्या आंदोलनांना आम्ही कुठल्या प्रकारचा म्हणजे पाठबळ देण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जरंगे फाटल्याच्या मागे आम्ही उभं असून आणि या गावातून जी सुरुवात झाली आहे ती खऱ्या अर्थानं भुजबळ साहेबाला जो विरोध झाला आहे तो त्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळातही गावागावामध्ये अशाच प्रकारे त्याचा निषेध केला जाईल आणि आमचं जे आंदोलन आहे जे आरक्षण मिळेपर्यंत असंच सातत्याने चालू राहील। मोठ्या संख्येने येणाऱ्या काळातही हे आंदोलन उभे राहतील आणि आरक्षण हा आमचा मूळ मुद्दा असून आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्हाला ज्या काही रिझर्वेशन आहे शैक्षणिक रिझर्वेशन आहे त्यामध्ये मुलांना आम्हाला बऱ्याच प्रकारे फी भरावं लागतात। आता तुम्हाला सांगतो 4 दिवसापूर्वी जी काही आमच्याकडे गारपीट झाली या गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले न पाहणे आहेत की अतोनात नुकसान झाले आहे। तरीही शासनाची जी काही मदत असेल ती डावलून खऱ्या अर्थानं समाजासाठी मराठा म्हणून सर्व शेतकरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आहे। यामध्ये कधी मराठाच नसून सर्व जाती धर्माचे लोक तुम्ही आत्ताही बैठ घ्या अनेक सर्व ओबीसी धर्माचे असतील एससी एसटी कॅटेगरीचे सर्व लोक या आमच्या गावामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले असून या ठिकाणी निव्वळ ओबीसीच नाही तर सर्व समाजाची लोकही या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभे आहेत। त्या सगळ्यांना वाटतंय की आपला जो मोठा भाऊ आहे मराठा त्यालाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशानं खऱ्या अर्थानं जो इतर समाज आमच्या पाठीमागे उभा असून आम्ही या ठिकाणी भुजबळ साहेबाला संदेश देतो की आपण किती आमच्या समाजामध्ये गावगाड्यामध्ये विष कालवण्याचं काम जरी केलं तरी आमचा जो काही समाज आहे तो आम्ही एकमेकाशी गुण्यागोविंदांना नांदत असतो प्रेमानं राहत असतो म्हणून आजही इतरही समाज आमच्या मागे पाठीमागे उभा आहे। येणाऱ्या काळात इतर समाजावर जर संकट आले तर त्यांच्याही पाठीमागे आम्ही मराठा म्हणून केव्हाही उभे राहू। आणि आज आमच्या गावामध्ये अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेलं आहे असं ते नुकसान झालं ते कुंभ्यांचं झालेलं आहे आणि आम्हाला कुणबी म्हणून विरोध करणाऱ्या भुजबळांनी येऊन आमच्या गावामध्ये येऊन आम्हाला सहानुभूती दाखवू नये कारण आम्ही कुणबी आहोत आम्ही शेतकरी आहोत यावरच हे सिद्ध होतं आणि आम्ही कुणबी असताना तुम्हाला जर आम्हाला कुणब्यामधून आरक्षण द्यायचं नसेल तर आज तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसू नका येऊन फक्त तुम्ही आमच्या पोराबाळांचं जर कल्याण करायचं असेल आम्हाला असा कायमस्वरूपी नुकसानाला सामोरं जावं लागतं आणि आम्हाला या नुकसानीला सामोरं जावं लागतं आम्ही कायम संकटामध्ये असतो। तुम्ही जर तिकडे स्टेजवरून घोषणा करतायत की तुमचा सातबारा काय तुमच्या गावामध्ये तुमच्या नावावर आहे काय पण ज्या सातबारे आमच्या नावावर आहे त्या सातबाऱ्यामध्ये तुम्ही बळजबरीने घुसू नका कारण आम्ही सर्व शेतकऱ्यांनी इथं विरोध केलेला आहे आमच्या नुकसानी आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ कारण आमच्या गावामध्ये स्वतः कलेक्टर साहेब येऊन गेले त्यांनी पंचनामे केले कलेक्टर साहेबांपेक्षा तालुक्यामध्ये कोणीही मोठा प्रशासकीय अधिकारी नसतो। आम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन भावना भडकवू नका तुम्हाला आमच्या गावात यायचं असेल तर मराठ्यांना आरक्षण घेऊन या तुम्ही तुमचं आम्ही हार घालून स्वागत करू एवढं बोलून मी थांबतो भडकवण्याचा प्रयत्न करू।